आपण आजच्या व्हिडिओत महाशिवरात्रीची एक पवित्र कथा ऐकणार आहोत, जी ऐकल्यामुळे आपल्या समस्त पापांचा नाश होतो व आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, म्हणजे माता पार्वती आणि शिवशंकराचा आशीर्वाद आपल्यावर कायम टिकून राहील. एकदा पार्वतीने परमेश्वर शंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ व्रत आहे जे केल्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल. शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावराची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते, त्यामुळे संतापून सावकाराने शिकाऱ्याला शिवमठात कैद बनवले होते. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिव संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभरात कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठाच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला. बेल वृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकलेले एक शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते. मचान बनवताना त्याने त्या फांद्या तोडल्या. त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या आणि त्याच्या हाताने शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले होते. या प्रकारे दिवसभर उपाशी राहिलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले होते. एक प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधला. तितक्यात ती हरणी बोलली, मी गर्भिणी आहे, तू एकाच वेळी दोन जीवाची हत्या करशील, हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकर तुझ्या समोर येईन, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवला आणि हरणी झाडामागे लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे पाहून त्या हरणीने त्याला सांगितले की, हे पारधी, मी एक कामातूर विरहिणी हरणी आहे, आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या जवळ येईन. शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले. दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तिथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली होती. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलू लागली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच येते, यामुळे तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे. माझी मुलं तहान भुकेने व्याकुळ झालेले असतील. हरणीने उत्तर दिले. हरणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलाची काळजी वाटत आहे, तशीच मला सुद्धा वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईन. हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडून खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार शिकाऱ्याने केला, पण त्याच्यावर नेम धरला असता. मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी तीन हरणीला मारले असेल तर मला मारण्यातही तू वेळ घालू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईन. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीचे घटना चक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत, त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकाऱ्याच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटला. शिवाने त्यांच्या हृदयात बदल घडवून आणला होता. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळाने मृग परिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता
आपणही मुक्या प्राण्याची हिंसा न करण्याचे ठरवले होते. देव लोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्यावर देवी देवता फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे शंकराने पार्वतीला मृगाची व पारव्याची ही कथा सांगितली. ही कथा ऐकल्यामुळे आपले समस्त पाप नष्ट होतात व आपल्याला सुद्धा मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी ही कथा नक्की ऐकावी. ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.